महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्व नेत्यांचे आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्यासह घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पक्षाचा वर्धापन दिन येथे 10 जून रोजी नगर येथे करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे. तेज वार्ता न्यूज नेटवर्क अहमदनगर. असं हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे. सर्वसामान्य लोकांनी एका सर्वसामान्य उमेदवाराला विजयी केलं, खासदार केला. जो खासदार लोकांच्या संपर्कात राहील, लोकांना तो वेळ देईल, लोकांचे प्रश्न समजून घेईल, त्या प्रश्नावरती आवाज उठवेल, अशा व्यक्तीला त्यांनी संधी दिली. तर ती संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्याचं काम खासदार निलेश लंके करतील याच्याबद्दल मला खात्री आणि विश्वास आहे. उमेदवारी जाहीर झाली, लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, खऱ्या अर्थाने तुम्ही हिरो ठरला. एक तगडा उमेदवार महाविकास आघाडीकडून जिंकला जाणार असं नेहमी सांगितलं झालं. ज्यावेळेस लंकेची उमेदवारी जाहीर झाली, कुठेतरी प्रस्थापितांना सुरुवातीपासूनच कुठेतरी ताकद वाढली होती. असं आहे की पक्ष संघटना चालवत असताना ती मजबूत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या त्या गोष्टी पक्ष संघटनेत प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तींनी कराव्या लागतात. त्या फक्त मी केल्या. या सगळ्या गोष्टीचा रिझल्ट नंतर आनंद होतो. प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये तुम्ही मगा म्हटला की भाजपच्या काही नेत्यांकडून देखील आम्हाला पाठबळ मिळालं, छोटं पाठबळ मिळालं. असं आहे, या जिल्ह्याचं अनेक वर्ष नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी अनेक लोकांना त्रास दिलेला. तो मोठा असेल तर तो त्रास सहन करू शकतो किंवा त्या त्रासातून त्यांच्याशी ऍडजस्टमेंट करू शकतो. पण सामान्य माणसाला काहीच गमवायचं नसतं, त्यामुळं तो त्यांच्या दबावाखाली दबून त्यांच्या आहारी जात नाही. याचं उत्तर खरं तर या निवडणुकीमध्ये खासदार निलेश लंकेंनी दिलं. मागे तुम्हाला मी ज्यावेळेस विखे मंत्री झाले, पालकमंत्री झाले, तेव्हा स्पष्टपणे सांगितलं होतं विखे ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे इतर नेते त्यांना ते कधी ताकद देत नाहीत. आपल्यापेक्षा कुणी मोठा झाला नाही पाहिजे ही भावना त्यांची राजकारणामधली जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. त्याचाही परिणाम या बाकीच्या सर्व नेते मंडळीं मदत करण्यामध्ये असू शकतो. दोन्ही मतदारसंघांमध्ये नगर दक्षिण असो शिर्डी महाविकास आघाडीचे उमेदवार विजय कुठेतरी एक नैतिक जबाबदारी बाळगत पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एका राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा मागण्याचा अधिकार एका जिल्हाध्यक्षाला नसतो. मी माझा प्रोटोकॉल पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यांचा काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांच्या बाबतीत काय मागणी करायची आमची नेते मंडळी ठरवतील. परंतु त्यांचेच नेते भारतीय जनता पार्टीचे राज्यात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची बातमी मी आजच पाहिली. खरं तर जबाबदारी ही असतेच, विजयालाही असते आणि पराभवालाही असते. ती जबाबदारी स्वीकारून त्याच्यातून आपण हे केलं पाहिजे, पुढं संक्रमण केलं पाहिजे, पुढं वाटचाल केली पाहिजे. तशी त्यांचा निर्णय त्यांनी ठरवा.
मतमोजणीपूर्वी पार्नरमध्ये काही अतिक्रमण काढण्यात आले, तिथं तरी दबाव तंत्राचा वापर करण्यात आला. मात्र तिथंच काही भाजप कार्यकर्त्यांचे देखील भेटले आहे, ज्यांच्यावरती प्रशासनाकडून कारवाई करण्यात नाही. असं तोंड बघून कारवाई झाल्यानंतर त्याचा उद्रेक हा कधीतरी होतो, आणि म्हणूनच तुम्हाला ज्या जनतेने 5 वर्षापूर्वी खासदार केलं त्याच जनतेने आज तुम्हाला नाकारलंय. तुम्ही चांगली कामं केली आणि लोकांना जर दिलासा दिला तर लोक तुमच्याबरोबर राहतात, ते राहिले नाहीत हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट दिसतं. राष्ट्रवादीचं वर्धापन दिवस जवळ येतो, तर काय यंदाचं आता वर्धापनाचं नियोजन असणार आहे, त्याचा कार्यक्रम सुरू असणार? राष्ट्रवादी पक्षाचा 10 जूनला वर्धापन दिन असतो, आणि तो वर्धापन दिन यावेळेस अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर शहरामध्ये साजरा केला जाईल, आणि तो साजरा करण्याचा मान जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला आहे. एक अत्यंत आनंदाची बाब आहे. पवार साहेबांपासून सगळे नेते मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आमचे सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व नेते मंडळी राज्यातले आणि देशातले हे त्या वर्धापन दिनाला उपस्थित राहतील. मोठा मेळावा अहमदनगरमध्ये तो पार पडेल. पक्षाचा मेळावा आहे आणि वर्धापन दिन आहे, आणि तो नगर शहरामध्ये आयोजित केला जातो. काही आगामी राजकीय वाटचालीसाठी वगैरे काही? राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे. इथून 12 आमदार आणि 2 खासदार जातात. 2 खासदारावरती आम्ही शिक्कामोर्तब केलं आहे, 12 आमदारावरती शिक्कामोर्तब करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. प्रश्नच नाही. म्हणजे वर्धापन दिन हा काही राष्ट्रवादीचा जरी असला तरी आमची महाविकास आघाडी आहे, त्या आघाडीच्या माध्यमातून राहणार.